कर्मचारियों द्वारा आज से पुरानी पेंशन योजना शुरू करने की मांग को लेकर अनिश्चितकालीन हड़ताल की जा रही है। इसी श्रृंखला में आज संविधान चौक पर सभी विभाग के कर्मचारियों द्वारा आंदोलन किया जा रहा है। आज यानी 14 मार्च से महाराष्ट्र राज्य के विविध विभाग के सरकारी निम सरकारी कर्मचारियों द्वारा पुरानी पेंशन योजना शुरू करने की प्रमुख मांग के साथ अनिश्चितकालीन हड़ताल की जा रही है, जिसमें नागपुर शिक्षा विभाग राज्य सरकारी कर्मचारी संघ की ओर से पुरानी पेंशन योजना शुरू करने की मांग के साथ साथ अन्य प्रमुख मांगों को लेकर शामिल हुए कर्मचारियों द्वारा मांग पूरी करने के नारे लगाए गए। तो वहीं जल संपदा विभाग के कर्मचारियों ने पुरानी पेंशन योजना शुरू करने की मांग के राज्य सरकार के विरोध में नारेबाजी की, तो दूसरी ओर राष्ट्रीय नागपुर कारपोरेशन एम्प्लॉयज एसोसिएशन इंटक की ओर से नगर परिषद, नगर पालिका और महानगर पालिका कर्मचारी इस आंदोलन में शामिल हो पुरानी पेंशन योजना लागू करने की मांग कर रहे हैं। जुनी पेंशन योजना लागू केली पाहिजे आणि अन्य मागण्यांसाठी आज पासून समन्वय समितीच्या वतीने संप सुरू केला आहे। या संपात 255 संघटना आहेत, म्हणजे राज्यातल्या सर्व संघटना कर्मचारी शिक्षक या एकत्र येऊन या मागणीसाठी लढा देतात आहे। राजकीय पक्ष सत्तेत असले म्हणजे विरोध करतात या मागणीला आणि विरोधात असले म्हणजे या मागणीचं समर्थन करतात। यांचा जो दोगलेपणा आहे तो समाजाला समाजाच्या लक्षात आणून देणं आणि जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी सरकारला बाध्य करणं हा आर्थिक विषय नाही, हा सामाजिक विषय आहे। सामाजिक विषय सोडवावाच लागतो, हे शासनाचं कर्तव्यच आहे। त्याकरता लागणारा निधी शासनाने गोळा करायचा, शासनाने जमवायचा आहे। तो जर जमवता येत नसेल तर यांनी शासन करण्याचा हक्क गमावला असा त्याचा अर्थ आहे। ते टाळाटाळ करतात आहे, सत्तेच्या गुर्मीत आहे आणि सत्तेची गुर्मी आंदोलनाद्वारेच हटवल्या जाऊ शकते, संपुष्टात आणल्या जाऊ शकते। याकरता हे आंदोलन आहे। सरकारला जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी बाध्य करणारं हे आंदोलन आहे आणि हे आंदोलन बेमुदत आहे, ते निर्णयापर्यंत सुरू राहणार। महाराष्ट्रात नोव्हेंबर 2005 नंतर जे कर्मचारी कामावर रुजू झाले त्यांना जुनी पेन्शन योजना लागू नाही आहे, नवीन पेन्शन योजना लागू आहे। ती अन्यायकारक आहे। भविष्याच्या दृष्टीने जेव्हा सेवानिवृत्त एखादा कर्मचारी होतो तर त्याच्या भविष्याच्या दृष्टीने ती योग्य नाही आहे, म्हणून जुनी पेन्शन योजना लागू करावी ही आमची एक प्रमुख मांग आहे। याच्याकरता सातत्याने मागील 1-2 वर्षापासून संघर्ष सुरू आहे, पत्रव्यवहार सुरू आहे, चर्चा सुरू आहे, परंतु मार्ग निघत नसल्यामुळं महाराष्ट्रातल्या जेवढ्याही संघटना आहेत त्यांचं एक फेडरेशन तयार करून हा संप पुकारलेला आहे आणि जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत हा संप सुरू राहणार आहे, बेमुदत सुरू राहणार आहे। स्थानिक महानगरपालिकेमध्ये 7वा वेतन आयोग लागू झाला परंतु त्याची बकाया राशी अजूनपर्यंत दिलेली नाही आहे, महागाई भत्त्याची बकाया राशी मिळालेली नाही आहे, वाहतूक भत्ता लागू झालेला नाही आहे। 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार 10-20-30 वर्षाची सेवा झाल्यावर आश्वासित प्रगती योजना लागू करायला पाहिजे होती, ती सुद्धा लागू झाली नाही। बाकी राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे, वयोमर्यादा 58-60 केलेली आहे, इथे सुद्धा सेवानिवृत्तीचं वय 60 करायला पाहिजे। आज से शुरू हुई राज्यव्यापी अनिश्चितकालीन हड़ताल में राज्य सरकार के विविध विभाग के कर्मचारी इस आंदोलन में शामिल हुए हैं। अब देखना ये होगा कि कर्मचारियों द्वारा की जा रही मांग राज्य सरकार द्वारा पूरी की जाती है या नहीं। मी विजय बाजीराव कोहळे, अध्यक्ष नागपुर शिक्षण विभाग राज्य शासकीय कर्मचारी संघटना। आज आम्ही इथे जुनी पेन्शन योजना मागणीसाठी संपामध्ये सहभागी झालेलो आहोत। राज्य शासकीय कर्मचारी 100% सहभाग नोंदवून आम्ही शासनाला आपले म्हणणे सादर करीत आहे की त्यांनी आमच्या विनंतीचा मान ठेवून आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करावी। 2005 नंतर जे शासकीय कर्मचारी कार्यरत आहेत त्यांच्यावर त्यांना जी NPS योजना लागू केलेली आहे ती रद्द करा आणि जुनी पेन्शन योजना लागू करा। अन्यायकारक योजना, जी NPS योजना DCPS योजना लागू केली ती अत्यंत अन्यायकारक आहे, ती योजना तात्काळ प्रभावाने बंद करावी आणि जुनी पेन्शन योजना लागू करावी। जुनी पेन्शन योजना ही म्हातारपणीचा आधार आहे
आमच्या कुटुंबाचा आधार आहे। जुनी पेन्शन योजनेचा आमचा मागणी हे शासनाने मान्य करावी अशी आम्ही संघटनेच्या वतीने आणि राज्य शासकीय कर्मचारीच्या वतीने मागणी करतो शासनाला। जिस तरह से आपने बोला कि आंदोलन जो है पुरानी पेंशन शुरू करने के लिए आप आंदोलन कर रहे हो, यह आंदोलन कब तक चलेगा? अगर मांग पूरी नहीं होती तो अगला कदम क्या होगा? ये आंदोलन तब तक चलेगा जब तक शासन हमारी मांगनी पूरी करती नहीं। जब तक शासन जीआर कार्ड निकालता नहीं तब तक हमारी मांगनी चलती रहेगी, चलती रहेगी, चलती रहेगी। अंतिम सांस तक हम अपनी मांगनी पूरी करके रहेंगे, ये हमारा निवेदन है शासन से। और हमारा निवेदन यही है कि आप जैसे पेंशन अपने 40 अपने आमदारों को लागू करते हो, उसी तरह हमारे जो नवनीत कर्मचारी है 2005 से लागू जो कार्यरत है उन सबको और आने वाली जो पद भर्ती होने वाली है उन सबको जूनी पेंशन योजना का लाभ दो, बस। आमदार खासदारों को जो पेंशन मिलती है वो हमको भी मिलनी चाहिए। आमदार पेंशन आमदार खासदार से 5 सालों के लिए चुनकर आते हैं। हम लोग तो अपनी जवानी के 20-25 साल शासन को देते हैं, शासन की सेवा करते हैं, फिर भी हमको पेंशन नहीं मिलेगी और उनको आमदार खासदारों को पेंशन मिलेंगी 5 साल के लिए, ये किसका न्याय है? यही घटना है क्या? यही घटना में मतलब कलम दिया हुआ है क्या? ये गलत है, ये हमारे ऊपर अन्याय है। जिस तरह से हमने देखा कि जो आंदोलन यही अनशन अनिश्चितकालीन हड़ताल जो है मांग पूरी होने तक चलेगी, जब तक मांग पूरी नहीं होती तब तक ये हड़ताल शुरू रहेगी, ऐसा शिक्षा विभाग के कर्मचारियों द्वारा कहा गया। कैमरा पर्सन अजित के साथ मैं क्षितिजा देशमुख, BCN News नागपुर।